अहमदनगर शहरात सध्या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून यामुळे उपस्थित होत असून आता त्यातच या घटना रोखण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी उपोषण करण्याचा इशारा दिलाय अहमदनगर शहरात चर्चेला येतील अशा काही ना काही घटना रोजच घडत आहेत त्यामुळे नगरकर चांगलेच वैतागलेत अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून काही समाजकंटकांमुळे दोन गटात वाद हाणामारी जीवघेणे होणे आणि त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होऊन शहराची शांतता भंग होण्याच्या घटना सातत्यानं घडत होत्या यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती सध्या अशा घटनांचं प्रमाण कमी झालं असलं तरी अहमदनगर शहरातील गुन्हेगारीच्या घटना कमी झालेल्या नाहीये आता या अहमदनगर शहरात काही दिवसांपासून घरफोडी दरोडे चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यात त्यातच नगर शहरात चोरट्यांनी घरफोडी करण्याबरोबरच बाजारपेठेतील काही दुकानं आस्थापना कुलूप बंद घरात नागरिक असताना त्यांना शस्त्रांचा धाक दाखवत चोरी करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे रात्री अपरात्री शहरातील रस्त्यांवर वाहन चालकांची अडवणूक करत लुटमार होतीये असे चोरीचे प्रकार कमी होते की काय म्हणून आता या चोरट्यांनी आपला मोर्चा वाहन चोरीकडे वळवलाय नगर शहरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहन चोरीच्या घटना घडत आहेत शहरातील नागरिकांच्या विविध प्रकारच्या महागड्या दुचाकी गायब होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत हॅन्डल है। लॉक करून घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरटे बिनधास्त कोणतीही भीती न बाळगता चोरी करत असल्याने नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान तर होतच पण अशा वाहन चोरीमुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालीय तसेच आपलं वाहन आता सुरक्षित कसं ठेवावं असा प्रश्नही नागरिकांना पडलाय नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यावर नाराजी व्यक्त होतीये नगर शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनात वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यावर प्रश्न उपस्थित होतोय शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेत आमदार संग्राम जगताप यांनी देखील आक्रमक होत संताप व्यक्त केलाय शहरातील चोरीच्या घटनांचा छडा लावावा अशी मागणी करत शहरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला। या अहमदनगर शहरातील चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी आता आमदारांवर उपोषण करण्याची वेळ आली असून ही गोष्ट पोलीस प्रशासनासाठी नक्कीच एक गंभीर विषय आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर